स्वतःच्या लेकराप्रमाणेच आपल्या पिकाचीही देखभाल करणारा हा शेतकरी आज कुठेतरी हारलाय. वर्षभर मेहनत करून दारात आलेले हे पीक हातातून कधी निघून गेले हे कळलेच नाही. प्रशासनालाच आपले मायबाप मानणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासन कितपर मदत करेल हाच एक मोठा प्रश्न पडलाय. मला एवढंच म्हणायचं आहे, निवडणुका झाल्यात, आता कार्यकर्ते वगैरे सगळे आता आपापल्या कामाला लागलेले आहेत, सगळ्यांचं नुकसान फार झालेलं आहे, आणि बघूयात आता काय होते. जे आमदार निवडून आलेले आहेत ते खरंच शेतकऱ्यांना मदत करतात का, की फक्त वोट बँकसाठी त्यांनी हा पूर्ण आता इलेक्शन झालं आहे याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. खरं तर अशी परिस्थिती पाहून डोळ्यात अश्रू येतात. कुठलाही शेतकरी हा दिवाळी असताना सुद्धा दिवाळी साजरी करू शकला नाही, त्याला काही पर्याय नाही आहे. शेवटी निसर्ग, शेवटी देव. तर बघूयात आता जेवढे आमदार निवडून आले आहेत तेवढे खरंच शेतकऱ्यांच्या सोबत आहेत का फक्त मतांपुरते त्यांच्या सोबत होते. खरं तर पेरणीनंतर लगेच लोकांनी विमेसुद्धा काढले आहेत, आणि या प्रकारे जर पिकांचं नुकसान झालं आहे तर त्यांना विम्याचा जो मोबदला आहे तो खरंच मिळायला हवा. आणि निवडून आलेल्या आमदारांना हीच विनंती आहे की भाऊ, आतापर्यंत लोकांनी तुम्हाला साथ दिली, निवडून आणलं, आता तुम्ही लोकांना साथ द्या, आणि विमा कंपनीचे जे पैसे आहेत ते त्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचे पैसे त्यांना मिळवून द्या. जर तुम्ही त्यांना पैसे मिळवून दिले तर खरंच साहेब आम्ही जिंकलो, आणि समजू आम्ही की तुम्ही आमच्या पाठीशी आहात. एवढी नुकसान कधीच नाही झाली, नुकसान थोडीफार व्हायचं इतकी किंवा अशी नाही झाली. हातात आलेलं पीक गेलेलं आहे. अशा असते ना शेतकऱ्याला की बापलो, आम्हाला वाटतं बघू उघडण पाऊस आपण वर घेऊ याला. आज काही आज आला संध्याकाळी आला रोजच येऊ लागला पाऊस, काय आज आपल्याला वाटतं कमी होईल बा, आपण यार वर घेऊ चारा बाजूला घेऊ हे करून, ते काय रोजच्या रोज पाऊस सुरू जास्तच होत चालला.